नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निखिल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत करतो आहे. शुभ सकाळ. सकाळचे वाजले 5 आणि मी कुठे चाललो आहे, टायटल बघितलं असेल तुम्ही, सांगायची गरज नाही. तरीसुद्धा ॲक्च्युली काल कोकण सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आणि काल तिकडे गेलेलो विलेपार्लेला आणि तिथून आलो आणि व्हिडिओ एंड बघितला असाल तुम्ही. त्याच्यानंतरला ॲडिटिंग केली, रात्री जेवला ॲडिटिंग केली, 2 वाजता ॲडिटिंग संपली आणि झोपायला जात होतो आणि अक्षरशः झोप नव्हती लागत मला. मग असंच अपलोडिंग चालू होती दुसरीकडं, हे ते झोपलोच नाही आजच्या दिवसात, म्हणजे आजची रात्रही झोपलेच नाही मी. सो 4:15 मी गेलो आंघोळीला, आंघोळ वगैरे केली मस्तपैकी, चहा वगैरे केली आणि आत्ता हे जुईनगर स्टेशनला. सो जुईनगर स्टेशनला तिकडे आपल्याला तिकीट काढायला जायचं आहे, पण तिकडे तिकीट काउंटरला तिकीट काढणारच कुठं गायब झाले, तिकडं वेटिंग करतायत. सो तिकडं तिकीट काढणार, त्याच्यानंतरला जाणार आहे विरारला. 6:07 पोचायचं आहे आणि ॲक्च्युली ते रोहित दादा आणि अविनाश दादा, सो कोकणकर अविनाश आणि रोहित दादा मुस्ताफीर, सो ते मिळणार आहेत. आणिच काही बाकीचे मित्रपरिवार असतील. ॲक्च्युली मला एक्झॅक्ट प्लॅन माहिती नाही आहे, काय आहे कुठे आहे, म्हणजे कसं रिसॉर्टला जायचं आहे माहिती आहे, एक्झॅक्टली काय करणार आहे ते नाही माहिती, पण मी जाणार आहे. फोन आला त्यांचा परवाच्या दिवशी, असं असं आहे. सो चला, कारण आता थांबायचं नाही, आता खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे आणि कुठं कुठं उन्हाळा जायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे. सो सकाळ सकाळ असं, बाकीच्या वेळेस सकाळ सकाळ असं कुठं गेलं की भुरसा वाटतो, आत्ता बघा कसलं फ्रेश फ्रेश वाटतं. ओ माय गॉड, चला विरार रिटर्न, 50 रुपये तिकीट, 5:30 CSMTची ट्रेन आहे, वाट बघतो आहे. आज पण अविनाशने लेट केलंय, त्यामुळे आम्हाला दहिसरला उतरायला लागलंय आणि कमेंट मध्ये त्याला जरा टिप द्या की लवकर कसं उठायचं. मी बघा त्याला गेला कुठं, मी बघा झोपलत नाही, भाई नवी मुंबईवर इकडे पोहोचलाय आणि अजून आम्ही इथून जवळ येऊन जात नाहीये. 5:45 निघालोय, मानलं पाहिजे. 7:00 ट्रेन परत जा, भेटून जा. आले आले, लेट होणारी माणसं आली. टाइम काय बघ, 7:05 झालेत आणि आम्ही 10:15 झाली इकडे. आले आले, लेट होणारी माणसं आली. आणि होय, स्टेशनच्या बाहेर असताना शेतच ठेवतात भूर, स्टेशनचा भूर भूर काय भूर, स्टेशनच्या बाहेर असताना स्टेटस भूर. अरे कधी पासून वेट करतोय हा भाई, येतोय. काय इंट्रोडक्शन देऊ का? मी अविनाश. नमस्कार, पहिल्यांदाच मीटिंग मध्ये. मी पण पहिल्यांदाच भेटतो. तर मित्रांनो, आत्ता आलेलो आहे विरारला आणि विरारला आपले खास मित्र भेटलेले आहेत. अविदात माहिती आहे इकडचं जीवा भावाचा मित्र, ज्यावेळेस माझे 800 सबस्क्रायबर होते त्यावेळेस स्टार्टिंगचा परत भेटतो नाही, मध्ये नाही, इंडिया फिरत असतो सर्वीकडे. गंगा गडशी अविदाचा भाऊ, आता भाऊ का? आणि इकडे दादा याला आहे ना, निखिल चॅनलवरती पहिल्यांदा बघतोय, माझ्या चॅनलवरती सर्व ओळख चांगल्या प्रकारे. आता सकाळ सकाळ आम्हाला पोटात कावळे ओरडतायत अक्षरशः, पण त्या कावळ्यांना खाणं देणं खूप गरजेचं आहे.
आता तिकडे जायचं आहे. बाकीचा रोहित दादा वगैरे गाडी तिकडे त्याच्या भावाची वगैरे कोणाची तरी आहे, ते अरेंज करायला गेलाय. आता खाणार वगैरे, त्याच्यानंतर काय प्लॅन असणार आहे आपला? आपल्याला जायचं आहे रिसॉर्टला, हा थोडीशी मजा करायला. बरेच दिवस काय फिरत फिरत इकडे तिकडे असतोय, आज म्हटलेलं जरा एका ठिकाणी जाऊ निवांत, जरा आपण पण मजा केली पाहिजे ना, त्यासाठी चाललोय. 5-6 जणच आहोत, धमाल येणार आज. यांच्याशी थोडी वेगळी मजा घेऊया. बरं, आज एन्जॉय करणार. एन्जॉय वडापावाला हाय रे, इथे उड्या मारणार, डुबाकणार आहो, डुबाकणार मातीचं भांडं कुल्लड. कुठली चहा बोलतात त्याला? त्याला उकाळा बोलतात. असू दे, प्यायला ही कारण नाही. काजू आणि बदामचा चुरा. ओ माय गॉड, वा पिवली पिवली चाय. उकाळा उठला उठला उठला. ए इकडे उगवता सूर्य आणि इकडे नुसता फिर वाले आहेत किरण दादा, आणि इकडे नुसता फिरवाले दुसरे रोहित दादा कार घेऊन आलेले आहेत. नमस्कार. आता खऱ्या अर्थाने म्हणू शकतो गुड मॉर्निंग, कारण तिकडनं सूर्यदेवता असे वरती आलेले आहेत आणि वाजलेले 8:30. आणि आता आम्ही आलेलो हो विरारच्या या साईडला. कुठे आलो काय माहिती? त्यांना माहिती तिकडे आहे लोपीस शेतकरी ढाबा. बघूया तिकडे जाऊन मिसळ खायची आहे, तंदूर मिसळ. बघूया कशी आहे. कुपन मिळत ना, म्हणजे नंबर लावायला लागतो. कितवा नंबर? पहिला नंबर, टोकन नंबर 1. वा इकडे लाईन लावायला लागते असं म्हणतात. खूप गर्दी असते आणि खूप टेस्टी अशी मिसळ आहे. सो आज ही मिसळचा आम्ही स्वाद घेणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू देऊ. तर इकडं भंडारा सगळं आलेला आहे. हे काय तंदुरी मिसळ किमा पाव? किमा वेज आहे ना? किमा वेज आहे. तुझं चालू असेल, माझं नाही. एक मिसळ पार्सल का इकडे? हा तो आता सगळे तिघांमध्ये खायला रेडी आहेत. मस्त काय कुठे कुठे चेंज चला. चला आता टेस्ट करूया धुमासलेल्या वडापाव. तर मंडळी इथे मस्त की पोट भर असा नाश्ता केलेला हव, आणि मिसळ जबरदस्त, किमा पाऊ जबरदस्त, वडापाव पण जबरदस्त. युनिक टेस्ट होती, युनिक असं हॉटेल आणि सगळं रिजनेबल. ऍक्च्युली बोलाल ना तर काहीतरी मिसळ पाव होती 50 का 60 रुपये फक्त. आमच्या युट्यूबर मॉर्निंग वॉक पूर्ण रिक्षा पाटला सिनेमॅटिक सीनला बाहेर पडला. तिकडे धावतोय आज कचराचे बाई. हे भावा धाव धाव, अरे धाव. माझी जागा कुठे आहे? तुझा व्हॉइस पॉइंट कमी होईल. अरे तुला थांबवतो घेऊ शकत होता पण तुला पळवलं त्याने. समोर आहे रोहित आणि त्याच्या मागे राजहंस रिसॉर्ट. झाला हा तुझं नाव कन्फ्युजन मी दूर केलं ना. आणि इकडे पार्किंगची सोय आहे. इकडे बघताय
तर आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आपण. या साईडला आहे लॉकर आणि आज संडे आहे आणि संडेला पब्लिक बराच आहे. तिकीटचं कसं काय? तिकीटचं कसं आहे माहिती आहे का? पूर्ण सांगायचं ना, विरारला तुम्हाला यायचं आहे ट्रेनने किंवा कशाने याल ते, तिथून बसेस अवेलेबल आहेत, प्रायव्हेट व्हेकल्स पण आहेत. तर प्रायव्हेट व्हेकलचं यांचं आहे ना टायअप आहेत, तर तिकडून जर आपण त्या प्रायव्हेट व्हेकलने आलो तर 700 रुपये तिकीट, व्हील गाडीने आलं तर 700 रुपये एंट्री आहे. प्लस काय लॉकर आहे ना, लॉकरचे 300 रुपये आहेत. रूम पाहिजे असेल रूमचे 1000 रुपये आहेत. आणि हे आपल्याला एंट्री केल्या गेल्या लंच आणि नाश्त्याचं ब्रेकफास्टचं कुपन भेटतं. चला आता जाऊन डुबक्या मारूया. मंडळी इकडे चेंज झालेला आहे आणि आपला गावचा लोगो, आपला दापोलीची शान असा टी शर्ट घातलेला आहे आणि इकडे आपल्या युट्यूब फॅमिलीचे सदस्य भेटलेले आहेत. नाव सांग. सात्वी. तुझं? रितेश. तुझं कुठलं गाव? आपलं मानगाव. मानगावचे आहे सगळं? म्हसळा. ओके, थँक्यू सो मच. आहे राजहंस रिसॉर्ट रेनबू, जबरदस्त आहे. पुढे बघताय राईड, बघताय इकडे छोट्या मुलांचं, इकडे मोठ्या मुलांचं. आणि आता आम्ही सुद्धा जाणार आहोत उंबालायला. इथं चल, इथं मार, इकडे वीर बघ तेवढे. इकडे सगळे नाश्त्याला लाईन आहे या साईडला. इकडे जेवण जेवतात सगळ्या आणि एवढी मोठी लाईन आहे. बाबा आता जेवायचं का नाश्ता करायचा काय प्रश्न पडलाय सगळ्यात. दिसणारा हा नजारा आणि आता थोड्या थोड्या समुद्राच्या लाटा उसळते.
बाय.
आता जेवायची वेळ झालेली आहे. जेवण अप्रतिम होतं, म्हणजे 500-700 रुपयात हिशोबाने होतं सगळं करून जेवण एक नंबर होतं. मस्त चहा नाश्ता सगळं मस्त मजा आली. जेवलो वगैरे आता फुल टायर्ड झालं. आता इकडे बघा चालू झालेलं आहे मेन वेजान. समुद्राच्या लाटा कशा येतात तसा इकडे मगासून वाट बघत होते पण चालू झालं. सो मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि वाजलेले 5:30 आणि आमचा घसा बसलेला आहे पूर्णपैकी. ॲक्च्युली खूप मजा आली आणि ही मजा ॲक्च्युली या मित्रांसोबत आली. माझ्याने वयाने खूप मोठे आहे पण हे माझे मित्र आहेत. वयाने म्हणजे काय आम्ही का म्हातारे नाही. हां ते तुम्ही लग्न झाले मी लग्न झालेलं आम्ही सिंगल. हां बघा जरा विचार करा याला मिंगल घालायचं. आता आता तुला बोला ना पुढच्या वेळात लग्न करतोस का लगेच बोलशील. हा येतो मी लगेच तयार. तुझ्या लग्नाला भाई तुझ्या तुमच्या लग्नाला बँकेची ऑर्डर द्या आम्हाला तसा आमचा धंदा वाढतो. मित्रांमध्ये बिझनेस. तर मित्रांनो आज खूप मस्त एन्जॉय केली आणि ॲक्च्युली अचानक प्लॅन झालेला. मला रोहित दादा आणि अभि दादानी मला सांगितलेलं असं असं हाय. तर ठीक आहे जाऊया आणि खूप मजा केली. खरं तर काल रात्री झोपला नव्हता. ॲक्च्युली 1 मिनिट पण झोपलो नाही. 2 वाजता एडिटिंग संपली त्यांना झोपायचा प्रयत्न केला पण नाही. पण यूट्यूबला FBला अपलोडिंग करत होतो त्याच्यानंतरला लगेच मग निघालो यायला. सो आत्ता थोडा थकवा जाणवतो. गारटलायची गरज आहे. सकाळ सकाळ उड्या मारल्या दुपारनंतर जेवण झाल्यानंतर लाल झाला. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आणि खूप धमाल केली. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा एकदा अशा कुठल्या तरी बॉम्ब टाकणार आहे नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोवर टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.